सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातात. काहीतरी नवीन नवीन बनवल्यानंतर काय मिळालं रे, काय धुमा आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी जेटी तुम्ही पाहिली नसाल. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मी चाललेलो आहे तो म्हणजे आपला जीवना बंदर येते. जीवना बंदरची जी जेटी आहे, भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की आम्हाला ती जेटी आहे ती पुन्हा बघायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं, आपली पूर्ण फॅमिली ती जेटी बघायला गेलेलो होतो आणि फार मोठी जेटी होते, जे मच्छीमार बोटी तिथे लागतात. आणि तुम्हीसुद्धा कमेंट्स करा ती जेटी कशासाठी होते ती, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तुम्हाला जर माहिती असेल ती जेटी फार मोठी जेटी बनते, या साईडला जेटी बनते जीवना बंदर साईडला, आणि आपण दांड्यावर म्हणजे मुळगाव कोळीवाड्याच्या साईडला गेलो होतो, तिकडे फार मोठा बंधाऱ्याचं काम होतंय. आणि इथे टुरिझम वाढवण्यासाठी प्रशासन भरपूर श्रीवर्धन गावामध्ये वेगवेगळ्या विकास कामंसुद्धा करते आणि भरपूर टुरिस्ट आता ह्या पावसाळ्यातसुद्धा फिरण्यासाठी श्रीवर्धनमध्ये येतात. आणि हां, अजून एक सांगायचं म्हणजे आत्ता कालच घडलेली घटना, म्हणजे आपण फिरायला जातो, फिरायला तर पाहिजे पण जाताना काळजी घ्यायची. भुशी डॅम लोणावळा येथे जी दुर्घटना घडली ती अशी होऊ नये आणि काळजी घ्या प्रत्येकाने. चला तर मी आता नाश्ता वगैरे करतोय, निकिता नाश्ता बनवते, आई या साईडला बसलेली आहे बघा, आईची चहा नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि चला मी नाश्ता करतोय, नाश्त्याला काय आहे ते बघूया. आता निकिता काय बनवते ते बघूया आपण. भार्गवी शाळेसाठी रेडी झाली आहे बघा, भार्गवी शाळेत जाणार आहे आता निकिता. किचनमध्ये काय बनवते आणि छान उत्तप्पा ना, उत्तप्पा बनवते. सकाळी ती म्हटली होती उत्तप्पा बनवते म्हणून. मुली भाज्या खात नाही ना, टिफिनसाठी बरं, म्हणजे त्या सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातात, काहीतरी नवीन नवीन बनवल्यानंतर. बरोबर आहे बघा, भार्गवी जानवी भाजी खाण्यासाठी जरा हे करतात, शिमला मिरची आणि भाज्या खात नाही. तिने सगळ्या भाज्या याच्यामध्ये घेतलेल्या आहेत ना, सगळ्या भाज्या म्हणजे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, तुम्हाला पण. चला आपल्याला पण नाश्ता करायचा आहे, गरमागरम उत्तप्पा आहे, चला आपण नाश्ता करून घेऊया. चला नाश्ता करूया आपण. चला नाश्ता वगैरे झाला आपला, फुल नाश्ता झालेला आहे आणि आपण आता भार्गवीला पहिलं सोडतोय, भार्गवीला शाळेमध्ये सोडणार आहोत. निघालोय पहिलं, तिला पण उशीर होत आहे. आणि चला डायरेक्ट आपण आता जीवना बंदरच्या जेटीवर भेटणार आहोत. निकिता पण आले भार्गवीला सोडायला, चला तुम्ही सुद्धा या जीवना बंदरची जेटी पाहायला. जीवना बंदर जेटीवर आलेलो आहोत आपण. आता जेटीचं काम त्या साईडला चालू आहे आणि ह्या जुन्या जेटीवर आहे मी इथे. जेसीबी पण आलेली आहे इकडे हे बघा. आणि या साईडला सुद्धा बंधाऱ्याचं काम चालू आहे बघा. समुद्राचं पाणी आता भरती झालेली आहे, तिकडे काही जण पाक टाकून आहेत, तिकडे जाणारच आहोत. पण इकडचं सुद्धा दाखवतो, हे स्टार्स आपल्याला दिसतील बघा, थोडं वरती चढतो हे बघा. इकडे सुद्धा ही जेटी बनते, भराव चालू आहे इकडे. आणि मेन जी जेटी बनते ती या साईडला ही बघा, तिकडे समोर तुम्हाला काम दिसत असेल चालू असलेलं. आणि चला आपण जुन्या जेटीवर जाऊया, तिथे काही जण पाक टाकून आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जुनी जेटी आहे आपल्याला, इथे मच्छीमार बोटी वगैरे लागतात आणि लिलाव जो होतो तो या ठिकाणी होतो लिलाव. फार मोठी ही जेटी बनते आणि पावसाळ्यात कशी दिसते आपल्याला ती पाहण्यासाठी आलेलो आहोत. इथे काही जण पागवत आहेत बघा, आणि
बागाला काही मच्छी आहे, आपण बघूया हे बाग उडवताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। हे जेटीचं काम चालू आहे, ते या साईडला चालू आहे, हे बघा जाणार आहोत तिथे, पण हा पाक फेकतोय तो बघूया आपण। मच्छीमार बोटी सगळ्या वरती असतात, पण पागवणी ही चालू असते, पागवणी वगैरे। आणि हे काय मिळालं रे, काय धुमा आहे का? धुमा आहे, कोलंबी पण आहे, आणि सगळे आपले मित्रबंधू आहेत ते। चला आपण जेटीवर जाऊया, कारण का आपल्याला पावसाळ्यात ती जेटी कशी बनते आणि आत्ता कशी दिसते ती सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला। जेटीच्या म्हणजे जुन्या जेटीच्या या डाव्या हाताला पण हा सगळा भराव झालेला आहे, बघा समुद्रामध्ये हा संपूर्ण भराव करून ही फार मोठी जेटी बनते। आपण आता समोरच्या जेटीवर जाणार आहोत, निघालात का घरी? आणि आता काय करता पावसाळ्यात? पावसाळ्यात काय जाळी बांधायचं, नवीन जाळी वगैरे बांधता। बघा पावसाळ्यात आमचं काम असतं ते म्हणजे जाळी बांधणं आणि बोटीची डागडुजी वगैरे करणं। चला आपण जेटी बघूया। बघा मगाशी आपण त्या जुन्या जेटीवर पागवतात तिकडे गेलो होतो, आणि या साईडला करून ही फार मोठी अशी जेटी बनणार आहे। आपण तिकडे चाललोय आता समोरच्या साईडला। हा बघा हा रशी ओढतोय, ती रशी आता तिकडनं आलेली आहे। आणि काय करतोय, रशी घेतोय कशासाठी? हा, जाळ्यासाठी। बघा ही रशी अशी त्यांनी तिकडनं खेचत खेचत अशी नेतोय तो। पावसाळ्यात 3-4 महिने हे आम्हाला कामं असतात, बोटीची म्हणजे डागडुजी करणं, जाळं विणणं, ही सगळी कामे या पावसाळ्यात सगळ्या मच्छीमारांना करावी लागते। चला या साईडहून चाललोय आपण। कुठे गेलेला मच्छी पकडायला? काय गरवायला? गरवायला गेले होते, काय भेटलंय? दोन पीस भेटले। अमृतदादा आहेत आपले, अमृतदादा मांद्रेकर। हे बघा काय भेटले, कोबरा आणि डोमा। चला आपल्याला जेटी बघायची आहे, अमृतदादा आता गरवणी करून आलेला आहे। जेटी आता आपल्याला लांबून पाहायला तर मिळते आहे, पण काम बघा किती मोठं चालू आहे या ठिकाणी, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे। काटा पण उसळत आहे। जेटीचं काम चालू आहे या ठिकाणी, आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात आमचे मयूर शेठ मापुसकर, इथे सुपरवायझर म्हणून काम करता ना तुम्ही? बघा मयूर शेठ आहेत आपले, मयूर मापुसकर आपले मित्रच आहेत, सुपरवायझिंगचं काम करतायत। आणि इकडे तर भरावाचं काम चालू आहे, हे लाटा पण उसळत आहेत बघा। चला आपण समोरच्या टोकावर जाऊया तिकडे। जेटीच्या टोकापर्यंत आपण जाणार आहोत आणि आपल्याला दाखवणार आहे। आणि माझ्यासोबत कोण आहेत बघा, इकडनं महेंद्र पाटील आहेत आणि गरवणीला चाललेत ना, हे गरवायला चाललेत जेटीवर। पावसाला थोडी उसंती आहे, कारण पाऊस काल पण भरपूर होता, आज थोडा थांबला आहे। समुद्राला भरती आहे, काटा मारतायत। महेंद्र दादा पुढे चाललेत, ते गरवणीला चाललेत।
हा भराव बघा आपल्याला दिसतोय इथे खालच्या साईडला आहे आणि वरती पण भराव असा झालेला आहे. ही पूर्ण लेवल उंच केली जाईल. महेंद्र दादा इथे थांबलेत, इथे करताय गरवणी. बघा इथे थांबून आता ते गरवणी करतील. तोपर्यंत आपण जेटीच्या टोकावर जाऊया. लाटा पण मारतायत. हे बघा पाणी वरती वरती येते बघा. आणि मगाशी आपण जुन्या जेटीवर आलेलो ती म्हणजे ती बघा, मी झूम करून दाखवतो आपल्याला. ही जुनी जेटी आहे आपली. लाटा बघा उसळत आहेत आणि आपण जेटीच्या टोकावर आलेलो आहोत. इथे इथपर्यंत भराव झालेला आहे. हा बघा पुढे जात नाही आहे कारण का पाणी मारलं जाते जेटी आहे कारण का संपूर्ण खवळलेला आहे समुद्र बघा. आणि पावसाला थोडीशी उसंती मिळाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. पाऊस असता तर मला छत्री घेऊन, इथे छत्री पण राहिली नसती, वारा सुटलाय. पाठीमागे काम चालू आहे बघा. पावसाळ्यात सुद्धा जेटीचं काम चालू आहे जे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण तुमच्याच कमेंट्स आल्या होत्या आपल्या सर्वांच्या की पावसाळ्यात सुद्धा आम्हाला जीवना बंदरची जी जेटी चालू आहे तिचं काम चालू आहे ते दाखव, तेच दाखवते. आपली जुनी जेटी बघा तिकडे आहे आणि तिकडे आपली वस्ती आहे सगळी. आणि या साईडला हा संपूर्ण भराव जो वरच्या साईडला पण भराव केला आहे खाली सुद्धा आहे. संपूर्ण जेटी बनल्यानंतर आपल्याला छान दिसणार आहे. चला मी आता पुढे तिकडे जातोय. तिकडे आपले महेंद्र दादा सुद्धा गरवणीला बसलेले आहेत. लाटांचा मारा चालू आहे हा जेटीच्या टोकावर, त्याच्यामुळे आपण अजून पुढे नाही गेलो पण संपूर्ण जेटीचा टोक आपल्याला पाहायला मिळाला. बघा वरच्या साईडला हा जो भराव केलेला आहे आणि हा खालचा रस्ता आहे. इकडे महेंद्र दादा गरवतोय. काय लागतंय का मग दादा? काय नाही, पाणी उसळत आहे ना. काय भेटलं आता? काही नाही भेटलंय. चला दुसऱ्या साईडला चाललाय. दुसरीकडे चाललाय का? घरी चाललाय. चला घरी जातोय तो. कारण लाटा बघा किती उसळत आहेत बघा, आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे मच्छी काही मिळत नाही आहे. पुन्हा एकदा आपण ही जेटी पाहतोय आणि समोरचा डोंगर बघा किती छान दिसतोय आपल्याला. आणि इकडे पाणी मारतोय. चला आपण आता जुन्या जेटीवर जातोय. लाटा अजून सुद्धा मारतायत त्याच्यामुळे आपण पुढे गेलेलो नाही आहेत. इकडे आपल्याला जेसीबी फोकलन वगैरे दिसते आपल्याला आणि काम चालू आहे अजून. आणि पर्यटक हे येत आहेतच ही जेटी पाहण्यासाठी वगैरे. आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर ब्रेकिंग वॉटरमध्ये अशी जेटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही जी श्रीवर्धनमध्ये होते. इथले लोकल काही जण आहेत बघा. आपल्याला हे दादासुद्धा दिसत आहेत जे मच्छीमार आहेत आपले दादा. दादा नमस्कार. नमस्कार. आणि ही जेटी जी पाहायला सर्वजण तर येत आहेत पण इथल्या लोकल लोकांना हा आनंद आहे की आमच्या इथे ही जेटी बनते आणि टुरिझम वाढणार आहे. कारण पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलात तर अशी जेटी तुम्हाला पाहायला मिळणार नाही ब्रेकिंग वॉटरमध्ये. ही फर्स्ट जेटी जी एवढी मोठी बनते. आता पर्यटकसुद्धा या ठिकाणी येत आहेत बघण्यासाठी की पावसाळ्यात ही जेटी कशी वाटते ती. चला आपण आता जुन्या जेटीकडे चाललेलो आहोत. पावसाळ्यात जेटीचं जे काम चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. छान असं काम अजून सुद्धा चालू आहे. जुलै महिना उजाडला तरी सुद्धा काम चालू आहे आणि ही वर्षभरात तयार सुद्धा होईल जेटी जी पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी जेटी तुम्ही पाहिली नसाल, कशी जेटी ही होते आता तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. जर अशी जेटी पाहिली असाल तर अशी जेटी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही जी महाराष्ट्रामध्ये श्रीवर्धनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते ती. कमेंट्स करा तुम्ही जर पाहिली असाल तर अशी मोठी जेटी पाहण्यासाठी भरपूर टुरिस्ट महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून ही जेटी पाहण्यासाठी येत आहेत. तुम्हीसुद्धा कमेंट्स करा कमेंट्स बॉक्समध्ये जर पाहिली असाल तर.
जेटी पाहून आता आपण सासरवाडीत आलोय, सासरवाडीच्या घरी आलोय. कोणी दिसत नाही. ई बघा आमची माऊ बसलेली आहे, एकटीच आहे. ई बघा आमची चिंगी आहे. चला बघूया कोण कोण आहे. जयू आहे. जयू कुठे गेलेत सगळे? सगळेजण जाळी विणतायत. आणि लाईट काळूख का केलंय? लाईट गेले ना म्हणून. लाईट गेले. हा लोड शेडिंग आहे ना? आज मंगळवार ना. मंगळवार आहे, लोड शेडिंग आहे. आपण वरच्या साईडला जाऊया. वरती सगळेजण जाळी विणतायत. इकडे आलेले आहेत वरच्या साईडला. आणि हा संपूर्ण जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळते. बघा वरचा जीवना आहे. आणि हे सगळेजण जाळी विणतायत. बघा हे बघा बाबा इथे बसलेत. प्रथमेश आहे या साईडला. आणि सासूबाई पण आहेत. ह्या बघा सासूबाई सुद्धा जाळं विणतायत आमच्या. आणि इकडून तुम्हाला मी दाखवतो, हे बघा हा सीन दाखवतो आपल्याला. इथून सगळा समुद्र दिसतोय. बघा संपूर्ण जीवना कोळीवाडा इथून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या गच्चीवरून. प्रथमेश कसली जाळी आहे ही? प्रॉन्सची. प्रॉन्स? प्रॉन्स व्हाईट. व्हाईट चोलटाची ही. बघा चोलट जे मिळतात ना प्रॉन्स, त्याची ही जाळी आहे. पावसाळ्यात हे सगळं काम यांचं हे असतं, जाळं विणण्याचं असतं सगळं. ही आमची गच्ची आहे वरची, पहिला माळा. आणि सगळं बोटीचं सामान बघा ठेवलेलं आहे इथे. इथे दिसेल सगळं. सगळी जाळी बांधून ठेवलेली आहे तिथे. हे बघा मांदेला वेगवेगळी जाळी असतात ना प्रत्येक माशांची. कोळंबीची डोल. कोळंबीची डोल बघा प्रत्येक माशांसाठी ही वेगवेगळी असते. म्हणजे पापलेट कोळंबी वगैरे सगळं पकडायचं असेल तर त्यासाठी अशा वेगवेगळ्या जाळ्या असतात. आमचे सासरे सुद्धा विणतायत जाळं. चला सासरवाडीत आपलं चहा पाणी वगैरे झालेलं आहे. जाळी विणण्याचं काम यांचं चालू आहे. जयू पण आले जाळी विणण्यासाठी वगैरे. प्रथमेश आहे आणि सासूबाई तिकडे बसलेले आहेत. आणि आमचे बाबा या साईडला जाळं विणतात. हे बघा सगळ्यांनी चहा पाणी केलंय. आपण पाहिलं की पावसाळ्यात यांना ही जाळी विणण्यांची कामं करावी लागतात. 4 महिने यांचे जाळी विणण्याचं आणि बोटींची डागडुजी करण्याची जाते. सगळ्या बोटी या मच्छीमार बोटी या वरती येत असतात पावसाळ्यात. अजून पाहिलं ती म्हणजे आपली जेटी. आपली जेटी दाखवायची होती आपल्याला. सगळ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या. सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही पाहिली नसाल अशी जेटी जी बनते. आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा पावसाळ्यातली ही जेटी कशी दिसते ती दाखवण्याचा प्रयत्न केला. लाटासुद्धा मारत होत्या. आपण पाहिलं लाटा भरपूर लाटा उसळत होत्या. त्याच्यामुळे मी एकदम टोकावर नाही गेलो आणि जेटी आपल्याला पाहायला मिळाली. आपण कमेंट्स करा की अशी जेटी जर तुम्ही कुठे पाहिली असाल तर. कारण भरपूर टुरिस्ट हे विविध ठिकाणाहून आपली ही जेटी पाहण्यासाठी येत आहेत. जी जेटी आपल्याला बनल्यानंतर 1 वर्षानंतर ही बनेलच जेटी, ती पाहायलासुद्धा आपल्याला छान वाटेल जेटी. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.